जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच पंढरपूर शहरातील सुंदर पंढरपूर, हरित पंढरपूर, वृक्षप्रेमी ग्रुप व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थांच्या वतीनं श्री संत गाडगेबाबा चौकीतील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासच्या दक्षिण बाजूस असलेल्या ओपन स्पेसमध्ये 101 झाडं लावण्यात आली. यावेळी बोलताना अॅडव्होकेट सुनील वाळुसकर यांनी सांगितलं की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून दरवर्षी जगभर साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना 5 जून 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट येथे झाली. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 1973 मध्ये पहिल्यांदा परिषद आयोजित केली. त्यामध्ये सागरी प्रदूषण, वायू प्रदूषण, लोकसंख्या वाढ यांसारख्या अनेक समस्यांवर जागरूकता करण्यात आली. आदर्श घेत वृक्ष चळवळ वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे असं आवाहन करण्यात आलं. यावेळी अनेकांनी झाडं लावण्यासाठी आवाहन करण्यात आलं.